हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम्पेसिटिक चॅनल मी अजय कुमार गोसावी सध्या एक महत्वाची अपडेट आहे ती म्हणजे केंद्रीय गुप्तचर विभाग परीक्षा दोन हजार एकवीस त्याच्यासाठी एक, एक नवीन रिक्रूटमेंट आहे आता या पदा कोणत्या पदासाठी ही परीक्षा होणार आहे तर असिस्टंट सेंट्रल किंवा ए एस आय ओ ग्रेड टू म्हणजे त्याला आपण काय म्हणतो असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर या पदासाठीची ही भरती होणार आहे आता आय बी अंतर्गत म्हणजे आपण इंटेलिजन्स ब्युरो असं म्हणतो आय बी अंतर्गत ही पदं भरली जाणार आहेत याच्यामध्ये अंतिम दिनांक आहे नऊ मार्च नऊ जानेवारी ओके नऊ जानेवारी दोन हजार एकवीस याचा अंतिम दिनांक आहे वेबसाईट दिलेलं दोन आहेत एम एच ए डॉट गव्हर्नमेंट डॉट इन आणि दुसरी आहे एन सी एस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन म्हणजे दोन वेबसाईट आहेत पहिली वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एम एच ए यम एच ए डॉट गव्हर्नमेंट जी ओ व्ही डॉट इन ही पहिली वेबसाईट आहे आणि दुसरी वेबसाईट आहे एन सी एस डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही दुसरी वेबसाईट आहे हे दोन वेबसाईटवरनं तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता किंवा पाहू शकता बाकी आता याच्यासाठी असलेली शैक्षणिक अर्हता काय आहे तर तुम्हाला जर तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असेल कोणत्याही शाखेची जर तुमच्याकडं पदवी असेल तरी तुम्ही याचा फॉर्म भरू शकता आणि कॉम्प्युटरचं ज्ञान थोडंफार असणं गरजेचं आहे याच्यामध्ये ना काही महत्त्वाची वयोमर्यादा आहे म्हणजे ओपन गट आहे खुला गटासाठी वयोमर्यादा आहे अठरा ते सत्तावीस वर्ष ओबीसी गटासाठी वयोमर्यादा आहे अठरा ते तीस वर्ष एस सी आणि एस टी गटासाठी वयोमर्यादा आहे अठरा ते बत्तीस वर्ष म्हणजे इथं एन टी वगैरे तुम्ही विचाराल की का दिलं नाही तर आहे सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत होणारी परीक्षा आहे म्हणजे बाकी जे इतर घटक आहेत ते ओबीसीमध्ये कन्सिडर केले जातात त्यामुळे हे माहीत असू द्या याच्या जागा जर बघितल्या तर एकूण दोन हजार जागा आहेत दोन हजारापेक्षा जास्त दोन हजार जागा याच्यासाठी ही परीक्षा घेतली जाते किती दोन हजार जागांसाठी याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला ओके दोन हजार जागा याच्यामध्ये ओपन साठी नऊशे एकोणनव्वद आहेत ओबीसीसाठी चारशे सतरा एस सी साठी तीनशे साठ एस टी साठी एकशे एकवीस आणि ईडब्ल्यू एस साठी एकशे तेरा आहेत मग तुम्हाला काय करायचं आहे तर उमेदवाराने अर्ज दाखल करताना जे परीक्षेचं केंद्र आहे ते केंद्र निवडताना तुमच्या सोयीनुसार तिथं जे दिलेले अवेलेबल केंद्र असतात फॉर्ममध्ये त्यातले तीन केंद्रांचा क्रमांक द्यायचा आहे एक दोन तीन आणि यापैकी जो चौजवळचा केंद्र असेल ते तुम्हाला मिळून जाईल आता फॉर एक्झाम्पल तुम्ही महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अमरावती औरंगाबाद नागपूर मुंबई पुणे नांदेड आणि नाशिक अशी एकूण सात केंद्र दिलेली आहेत म्हणजे महाराष्ट्रासाठी केंद्र किती आहेत सात आता हे झालं आहे परीक्षा केंद्राच्या संदर्भात आणखी याच्यामध्ये काय महत्वाचं आहे की या परीक्षेची रचना कशी असणार आहे किंवा कोणता स्लॅबस असणार आहे हे सगळे प्रश्न आता या परीक्षेच्या रचनेमध्ये ना एकूण तीन टप्पे महत्वाचे असणार आहेत पहिला टप्पा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा पहिल्या टप्प्यामध्ये काय होणार आहे तर तुम्हाला एम सी क्यू टाईपमध्ये पेपर कवर घेतला जाणार आहे यासाठी शंभर प्रश्न असणार आहेत शंभर गुणांसाठी म्हणजे शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी प्रत्येक चार चुकीच्या उत्तर प्रश्नांच्या उत्तरांना उत्तरा एका प्रवर, प्रवर प्रश्नाचं गुण वजा केले जातील म्हणजे वन बाय फोर तेवढी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे ओके परीक्षा ऑनलाईनच असणार आहेत पहिल्या टप्प्यामधून दुस जेवढी संख्या घ्यायची आहे त्याच्या दहा पट विद्यार्थी सिलेक्ट केले जातील मग याचा जा सिलेबस काय आहे सिलेबस असा आहे जनरल अवेअरनेस जनरल स्टडीज क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड लॉजिकल रिजनिंग आणि इंग्लिश लँग्वेज असा जनरल सिलेबस यामध्ये दिलाय दुसरा या टप्पा जो आहे या टप्प्यामध्ये म्हणजे पहिला टप्पा जो विद्यार्थी क्वालिफाय होतात त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला निबंध पॅरेग्राफचं आकलन यावरचे प्रश्न राहतील आणि ते पन्नास गुण असतील त्यासाठी म्हणजे निबंध आहे किंवा पॅरेग्राफच्या संदर्भातला याच्यासाठी पन्नास गुण असतील आणि तिसरा टप्पा म्हणजे या टप्प्यामध्ये शंभर गुणांची मुलाखत होणार आहे म्हणजे सर्व मुल मुद्दे याच्यामध्ये चेक केले जातील आणि मग फायनल निवड होईल ओके अशा पद्धतीनं याचं स्ट्रक्चर आहे तर एक नवीन संधी आहे दोन हजार जागा भराय आहेत आणि लास्ट डेट तुम्हाला जर विचारली तर ती लास्ट डेट येते नऊ जानेवारी मग नऊ जानेवारीच्या अगोदर सर्वांनी हा फॉर्म भरून घ्या तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल ओके अशाच महत्वाच्या अपडेट आणि जी एस लेक्चरसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद